नमस्कार मित्रांनो, मी नामदेव माने तुम्हा सर्वांचे माझे यूट्यूब चॅनल नामा ट्रॅव्हल ब्लॉग मध्ये स्वागत करत आहे। 12 ज्योतिर्लिंग यात्रा मालिकेमध्ये आपण अगोदर 4 ज्योतिर्लिंग पाहिले आहेत, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे। तर आज आपण पाहणार आहोत 12 ज्योतिर्लिंगापैकी शेवटचे म्हणजे 12वे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर किंवा त्यास घुष्मेश्वर सुद्धा बोलले जाते, सातचा भाग। पूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तर चला पाहूया घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगचा हा आजचा भाग। ह्या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला येण्यासाठी जवळची सर्वात जवळची जी वेल कनेक्टेड सिटी आहे ती म्हणजे संभाजीनगर। संभाजीनगर इथे तुम्ही बाय बस येऊ शकता। संभाजीनगरमधील जे CBS बस स्टँड आहे त्या बस स्टँडहून तुम्हाला पहाटे 5 पासून ते सायंकाळी 7 पर्यंत एक अर्ध्या पाऊण तासाला इकडे घृष्णेश्वर इकडे जाण्यासाठी बसेस मिळतील। तसेच तुमच्याकडे रिक्षा पण हा एक ऑप्शन आहे। जर तुम्ही प्रायव्हेट रिक्षा बुक केलात तर तुम्हाला एक 400 ते 500 रुपये घेईल आणि तुम्ही जर शेअरिंग रिक्षाने जात असाल तर शेअरिंग रिक्षा आम्हाला एक 70 रुपयामध्ये घेऊन जाईल। संभाजीनगर येथे येण्यासाठी सरळ सोपा आणि सर्वात स्वस्त ऑप्शन म्हणजे ट्रेन आहे, तर तुम्ही इथे ट्रेनने येऊ शकता। संभाजीनगर इथे तुम्ही बाय फ्लाईट पण येऊ शकता। इथे एक एअरपोर्ट पण आहे जे सिटी सेंटरपासून एक तर 6 ते 7 किलोमीटर दूर आहे, परंतु जे मेट्रो सिटीज आहेत तेथूनच तुम्हाला फ्लाईट भेटेल आणि तशी पण इथे फ्लाईटची जास्त फ्रिक्वेन्सी नाही आहे। मंदिराच्या अपोजिट साईडलाच हा पार्किंग एरिया आहे, येथे तुम्ही स्वतःची गाडी घेऊन आला असाल तर इथे पार्क करू शकता। तसे ते हॉटेल्स आणि भक्तनिवास पण आहेत। भक्तनिवासमध्ये जर तुम्ही कमीत कमी कॉस्टमध्ये इथे राहू शकता, जर तुम्ही जास्त लोक असाल तर तुम्हाला एक हॉल दिला जाईल। तसं त्या हॉलमध्ये एक्स्ट्रा तुम्हाला गादी वगैरे पण मिळेल, तर हॉल करू शकता। भक्तनिवास सोडून लॉ इथे साईडला लॉज पण आहेत। लॉजमध्ये तुम्हाला एक 400 ते 500 रुपयाच्या रेंजमध्ये रूम भेटून जाईल। तुम्हाला ते जास्त वेळ थांबायचं नसेल आणि दर्शन घेऊन लगेच जायचं असेल तर तुम्ही इथे जे रूम आहेत त्या रूममध्ये एक तासासाठी घेऊन पण एक 50-60 रुपये देऊन फ्रेश होऊ शकता। या ज्योतिर्लिंगाला तुम्ही गर्भगृहामध्ये जाऊन बेल फूल वाहू शकता। बेल फूल तुम्हाला 21 रुपयाला थाळी भेटेल। बेल फूल नारळ घेतला तर 1 50 रुपयाला थाळी भेटेल। बेल फूल नारळ आणि 1-2 वस्त्रे असतात त्यामध्ये छोटीशी, ते जर तुम्ही थाळी घेतली तर ते तुम्हाला 100 रुपयापर्यंत भेटेल। इथून समोरच आपण चालत गेल्यानंतर लेफ्ट साईडला मंदिर आहे। मंदिरामध्ये मोबाईल व कॅमेरा अलाउड नाही आहे, तर तुम्हाला अगोदर मंदिराच्या गेटलाच लॉकर रूम आहे त्यामध्ये तुम्हाला कॅमेरा व मोबाईल डिपॉझिट ठेवावं लागेल। दर्शनाचा टायमिंग हा सकाळी 5 ते रात्री 9 पर्यंत आहे। या मंदिराचा अंतिम जीर्णोद्धार हा 18व्या शतकामध्ये इंदूरची महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केला। कोटीरुद्र संहितेनुसार ह्या ज्योतिर्लिंग स्थापनेमागली पौराणिक कथा अशी आहे की दक्षिण दिशा स्थित देवपर्वतावर सुधर्मा हा ब्राह्मण त्याच्या पत्नी सुदेहासोबत राहत होता। लग्नाला बरीच वर्ष झाल्यानंतरही त्यांना कोणतीही संतान प्राप्ती झाली नाही। लोकांचे बोलणे खाऊ नये व वंश नष्ट होऊ नये यासाठी पत्नी सुदेहाने पती सुधर्माकडे सुदेहाची छोटी बहीण गुष्मा हिच्याशी विवाह करण्याचा हट्ट धरला। शेवटी सुधर्मा ब्राह्मण आणि सुदेहाची बहीण गुष्मा यांचा विवाह झाला। गुष्मा ही शिवभक्त होती। ती दररोज 101 पार्थिव लिंग बनवून तलावामध्ये विसर्जित करत होती, त्यामुळे शिवजीच्या कृपेने त्यांना काही काळामध्ये पुत्र प्राप्ती झाली। गुष्माला मुलगा झाल्यामुळे गुष्माला सर्वांकडून प्रेम व आदर मिळत होता। हे सर्व पाहून जी सुदेहा होती सुदेहाच्या मनामध्ये ईर्ष्या निर्माण झाली। त्या ईर्ष्येतूनच तिने गुष्माचा छोटा मुलगा होता त्या छोट्या मुलाचे तुकडे केले व जे जवळ तळे होते त्या तळ्यामध्ये फेकून दिले व स्वतः आरडाओरडा करत रडत घरी आली। ही गोष्ट जेव्हा पार्थिवलिंगाची पूजा करण्यासाठी गेलेल्या गुष्मास समजली तेव्हा तिने पूजा न थांबवता तशीच पूजा चालू ठेवली। ज्यावेळेस गुष्मा आपली पूजा करून परतत होती त्यावेळेस तिला तिचा मुलगा तिथे उभा असल्या दिसला। हे सर्व शिवजीच्या कृपेमुळे झाले होते। त्याचवेळी तिथे शिवजीही प्रकट झाले। सुदेहाने केलेल्या अपराधामुळे भगवान शिवजी तिला मृत्यूदंड देण्यासाठी येऊ लागले। त्याचवेळेस गुष्मा हिच्या सांगण्यावरून भगवान शिवाने तिला क्षमा केली व यामुळे प्रसन्न होऊन शिवजींनी गुष्मा हे स्वर मागण्यास सांगितले। तेव्हा गुष्मा म्हणाली की तुम्ही माझ्या भक्तीने प्रसन्न असाल तर कायमस्वरूपी येथेच राहा आणि अशी माझी इच्छा आहे की माझ्या नावाने तुम्हाला ओळखले जावे
अशा प्रकारे भगवान शिवजी येथे ज्योतिर्लिंगाच्या रूपामध्ये प्रकट झाले आणि त्या ज्योतिर्लिंगास घुष्मेश्वर असे बोलले जाऊ लागले। ज्योतिर्लिंगाचे दर्शन करून बाहेर आल्यानंतर समोरच स्वामी जनार्दन महाराज समर्पित मंदिर आहे, तेही तुम्ही पाहू शकता। खूप छान परिसर आहे। हा जो श्री स्वामी जनार्दन महाराज समर्पित जो ट्रस्ट आहे, ह्या ट्रस्टकडून निःशुल्क नाश्ता भोजन दिले जाते। नाश्त्यासाठी सकाळी 8 ते 9 टाईम आहे, जेवणा दुपारच्या जेवणासाठी 1 ते 2 आणि जे संध्याकाळचे जेवण आहे त्यासाठी टायमिंग आहे 7 ते 8। मंदिरापासून जवळच एक 5 मिनिटाच्या अंतरावरती हे अमृतकुंड आहे, ते अमृतकुंड पण तुम्ही पाहू शकता। ह्या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी व जो हा मंदिर परिसर आहे, मंदिर परिसरामध्ये जे काय बघण्यासारखं आहे ते पाहण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त 1.5 ते 2 तास इतका वेळ पुरेसा आहे। हे जे घुष्मेश्वर किंवा घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आहे, ह्या ज्योतिर्लिंगाबाबत असे एक खास मान्यता आहे किंवा असे बोलले जाते की ज्यांना संतानप्राप्ती होत नाही त्यांनी येथे येऊन जर दर्शन घेतले तर त्यांना संतानप्राप्ती होते। मंदिराच्या जवळच परिसरामध्ये अशी छोटी छोटी दुकानं आहेत, त्या दुकानामधून तुम्हाला जे डेली पूजेसाठी साहित्य लागते ते इथे अवेलेबल आहे, ते तुम्ही घेऊ शकता। आपण सर्व ठिकाण पाहून दर्शन घेऊन जेव्हा बाहेर पार्किंगकडे जायला लागतो तेव्हा राईट साईडला ही इमारत आपल्याला पाहायलाच मिळते। ही इमारत छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराव भोसले यांनी बनवलेली आहे। ह्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन झाल्यानंतर तुम्हाला येथे जवळच 400 ते 500 मीटर डिस्टन्सवरती जगप्रसिद्ध वेरूळ लेणी आहेत, त्याही तुम्ही पाहू शकता। तसेच संभाजीनगरला जायचा जो रोड आहे त्या रोडलाच समोर एक वेरूळपासून अर्ध्या तास डिस्टन्सवरती दौलताबाद किंवा देवगिरी किल्ला आहे, तोही तुम्ही पाहू शकता। अंतिम ज्योतिर्लिंग किंवा 12व्या ज्योतिर्लिंगाचा आजचा हा भाग आपण इथे समाप्त करतो आहे। लवकरच भेटूया नवीन भागात।